आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर. अनुराग पवार इज इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, ऑल्सो टीच द स्टुडंट्स. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. वाल्दुन नदीत केमिकल सोडल्याने त्याचा उग्र दर्पामुळे अनेक नागरिकांना त्रास झाल्याने त्यांनी जीवाच्या भीतीने रात्री उशिरापर्यंत घर सोडले होते. अनेक नागरिकांना केमिकलच्या उग्र दर्पामुळे डोळ्यांची जळजळ, मळमळ आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ते घर सोडून रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले. काहींना तर डोकेदुखी होऊन उलट्या देखील झाल्याची माहिती समोर येत आहे. अंबरनाथमधील शिवमंदिर परिसर, गोविंद पूल, उल्हासनगर पूर्वेकडील भरतनगर, समतानगर, कैलासनगर, कैलास कॉलनी, कुर्ला कॅम्प, दहाचा या भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास झाला. पहाटेपर्यंत हे नागरिक घराबाहेर होते. आज से पहले कभी हुआ क्या है सर? पहले कभी नहीं हुआ, पहली बार हुआ है. पहली बार ऐसा कभी नहीं हुआ. आपको प्रशासन से क्या कहना है? यही कहना है, ये काय का भाई बास आ रहा है, ये काय का पानी छोड़ा है तुम लोग ने. गरीब लोग मर जा रहे हैं, ऐसे भी पहले से गरीब लोग कोरोना कोरोना से मरते मरते बचे, अभी ये बास से मर रहे हैं. आम्ही कपम गळ्यामध्ये खाशीसारखं होत होता, डोळा डोळे एकदम जलजल करत होतं आणि डोक्या एकदम धरला होता. म्हणजे त्याच्यामुळं झोप बी काही लागतच नव्हती. माणसं सैरावर इकडे तिकडे एक दुसऱ्याला इतरत होते. ह्या भागात त्या केमिकल ज्या कंपन्या आहेत यांचंच रात्रीच्या टायमाला ते टँकर आणून ते नदीमध्ये पलटी करतात. या वालदुनी नदीमध्ये हे एम आय डी सी त्या अंधाराचा फायदा घेऊन नदीमध्ये जे दुःख पडलेलं त्याचा पण खूप फायदा घेऊन या लोक केमिकलवाल्याने त्या धुक्याचा फायदा घेऊन रात्रीच्या अंधारात ते फायदा घेतलात. आणि मग त्या धुक्यामुळे असं लोकांना वाटतं की हा नैसर्गिक धुका आहे, पण तो नैसर्गिक धुका कमी असतो आणि केमिकलचा धुका त्या जास्त प्रमाण असतो. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका अंजली साळवे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. कंप्लेंट्स आ रहे थे की बहुत बदबू आ रही है और इरिटेशन हो रहा है, आँखों में वॉमिटिंग जैसा हो रहा है. तो हम लोग रात से 7-8 बजे से ही पोल्यूशन कंट्रोल बोर्ड, पुलिस, UMC प्रशासन, ये सभी के संपर्क में रह के अभी थोड़ी देर पहले से, मतलब शाम से ही पूरे सभी अथॉरिटीज़ उसको ढूंढने के, सोर्स ढूंढने के पीछे लगी है. और शायद ये कोई केमिकल कंपनी से है या टैंकर के थ्रू है, वो तो अभी इन्वेस्टिगेशन पुलिस में केस NC दर्ज हुई है, आगे केस उनका प्रोसेस चलेगा. फिलहाल हम लोग जो यहाँ पे अभी रात को रुके हैं वो इसी के लिए रुके हैं कि अभी इसका तकलीफ लोगों को कैसे ना हो. तो अभी पोल्यूशन कंट्रोल बोर्ड वाला का कहना है कि इसमें फ्रेश वाटर डिस्पर्स करेंगे तो थोड़ा लोगों को तकलीफ कम होगा. तो हम लोग इसीलिए रुके हैं. UMC अथॉरिटीज से टैंकर इस भरतनगर एरिया में दे रहे और अंबरनाथ की जो नगर पालिका है उनके टैंकर हम लोग कैलाश कॉलोनी के यहाँ से डिस्पर्स कर रहे हैं. तो इसी तरह लोगों को तकलीफ ना हो इसके लिए हम लोग प्रायोरिटी पे इसको बात नहीं कर रहे. आपका UMC कार्यकारी से क्या कहना है? UMC से और UMC रहे, AMC रहे, ये तकलीफ उल्लासनगर में बहुत सालों से है. हम सभी जानते हैं वाल्दुनी नदी को किस तरह पूरा ख़त्म कर दिया है. ये जो टैंकर माफिया है या जो भी है पोल्यूशन कंट्रोल का करते, इन्हें ऐसी कड़क सख्त सजा हो, इनको पकड़े. और ये सब जो भी माफिया है इनको अभी हम भी हमारी तरफ से पूरी तरह इस पर सतर्क रहेंगे कि ये कौन लोग हैं जो लोगों के ज़िंदगी के साथ खेल रहे. तो उस UMC अथॉरिटी ने इस पर पूरी तरह ध्यान दे और अगर इसमें कोई मिली भगत उनके साथ में गए तो हम उनको उनके ऊपर भी किसी को इसमें बख्शेंगे नहीं. या घटनेची गंभीर दखल घेत मंत्रालयातील वैज्ञानिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाल्दुनी नदीची पाहणी केली आणि नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. आता इथे वासाची काल तक्रार आली सकाळी दुपारी साधारणपणे 1:30, त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी काल रात्रीपर्यंत म्हणजे उशिरापर्यंत 4:15 सगळी ती पाहणी केलेली आहे. पण अजूनपर्यंत तो नक्की कुठून ते आलेलं आहे पाणी किंवा ते रसायन कुठून सोडलं गेलेलं आहे ते रात्री पण लक्षात आलेलं नाही आणि आत्ता पण आम्ही शोध घेतो आहोत. अजूनपर्यंत तरी त्याचा नक्की सोर्स जो आहे तो आपल्याला सापडलेला नाही आहे.
आता असंच आपण वरती कुठे कदाचित तो तात्कालिक सोर्स असण्याची जास्त शक्यता वाटते, एखाद्या टँकरच्या माध्यमातून वगैरे असं डिस्पोजल असण्याची शक्यता जास्त वाटते, तरीसुद्धा आम्ही याच्या नदीच्या वरच्या बाजूला जी काही कारखाने आहेत त्यांच्यामधून असं कुठलं रसायन सोडलं गेलं नाही ना याची खात्री करू, आणि जसं जर तसं काही आढळलं तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई करू. अनेकदा नदीपात्रामध्ये रसायन सोडण्याचे प्रकार घडलेले आहेत, कठोर कारवाई होत नाही यांच्यावर? आणि कठोर कारवाई त्या वेळेला आम्ही नक्की करतो, म्हणजे जे कोणी सापडताना त्याच्यावरती आम्ही जे काही फौजदारी गुन्हे आहेत किंवा त्यांचे कारखाने बंद करायचं याची सगळी कारवाई करतो. टँकर सापडले तर टँकरच्यावरती आम्ही काही गुन्हे दाखल करतो, पोलीस गुन्हे दाखल करतात, या सगळ्या कारवाया होतात. परंतु असे चोरी छुपे येणारे जे कारखाने आहे, टँकर्स आहेत किंवा इतर जे सोर्सेस आहेत ते बंद करण्यासाठी सुद्धा आपण आपल्या माध्यमातून आता नगरपालिकेच्या माध्यमातून आपण CCTV कॅमेऱ्याच्या थ्रू आपण सर्वेलन्स करणार आहोत. MIDC एरियामध्ये पण CCTV कॅमेरे लावतो आपण, किंवा असे पाण्याचे जे काही छोटे छोटे नाले आहेत की ज्याच्या मार्फत ते पाणी नदीमध्ये येते तर ते नाले सगळे बंदिस्त करून आपण ते पाणी उचलून ट्रीटमेंटसाठी घेण्याचा प्रस्ताव आहे आपला. त्यानंतर अशा ज्या ठिकाणाहून अशा इलिगल टँकरची मुवमेंट होऊन अशा ज्या अनमॅन्ड लोकेशन आहेत किंवा जिथे लोक सहसा जात नाहीत अशा ठिकाणी जर का तिथे कोणी टाकत असेल तर त्या ठिकाणी जाणारे रस्ते बॅरिकेडिंग करून पोलिसाच्या माध्यमातून ते बंद करण्याचाही आपला प्रयत्न आहे. त्या दृष्टीनं पण आपण नगरपालिकेला आणि MIDC आपण निर्देश दिलेले आहेत. आता या आजच्या कालपासून आम्ही जे काही सगळे सगळे सोर्सेस आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी स्थानिक श्री भोईरसाहेब आहेत, श्री राहुलजी आहेत, या सगळ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. पण माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की अशा प्रकारे एक बेकायदेशीरपणे कोणी टँकरच्याद्वारे किंवा इतर कारखान्यांच्याद्वारे सुद्धा कोणी टाकत असेल आणि संपूर्ण जनतेला त्रास होणार असेल तर आपण हे थोडंसं विजिलंट लावून आम्हाला सहकार्य करावं, कारण आमच्याकडची जी रिसोर्सेस आहेत ते फार लिमिटेड आहेत आणि आपण इथे स्थानिक आहात, तर त्या दृष्टीनं आपण जर का आम्हाला वेळोवेळी सूचित केलं तर आपण निश्चितपणानं तात्काळ जी काही आपल्याला कारवाई आहे किंवा अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आपण कठोरात कठोर कारवाई आपण करूया त्याच्यामध्ये. टँकर माफिया हे MIDC भागातील कंपनीमध्ये निर्माण होणारे टाकाऊ केमिकल हे टँकरमध्ये भरून वालदुनी नदीत सोडतात. अनेकदा या नदीच्या पाण्यावर केशरी निळ्या रंगाचा तवंग पाहायला मिळाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे हे प्रकार इथे वारंवार घडत आहेत. एखाद्याच्या जीवावर बेतल्यावर प्रदूषण मंडळ कठोर कारवाई करणार का असा सवाल नागरिक करत आहेत. दरम्यान केमिकल अशा पद्धतीने नदीत सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करू असे नेहमीचे उत्तर पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.